नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेले व शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनी महाराज मंदिर आज पासून बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी नस्तनपूरला होत असते. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नासिक यांच्या आदेशान्वये श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकांनी याबाबत देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानच्या विश्वस्तांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी किरण काळे कॉल लाईन वरून जोडले जात आहेत. बोला किरणजी, काय अधिक माहिती मिळते याबद्दल? विशालजी, कोरोनाचा जो सध्या प्रादुर्भाव सर्वीकडे झपाट्याने वाढत आहे त्या पार्श्वभूमीवरती येथे जिल्ह्यात अधिकारी यांनी आपलं पत्र पाठवलंय, तसं आदेश दिले, त्यानुसार मग जे आपले देवस्थानचे ट्रस्ट आहे नस्तनपूरचे त्यांनी त्याची खबरदारी म्हणून सध्या तरी मंदिर तिथं दर्शन वगैरे बंद करण्याचा निर्णय घेतलाय, कारण गर्दीमुळं जास्त त्याचा इफेक्ट होऊ शकतो, त्यामुळं असा निर्णय घेण्यात आलेला आहे. देवस्थानाने या संदर्भात काही उपाययोजना केल्या आहेत का? उपाययोजना तर केल्या आहे जागोजागी, त्यानंतर देवस्थानच्या ट्रस्ट बरोबर जे भाविक आहे त्यांनी त्यांच्या याला प्रतिसाद दिलेला आहे, जेणेकरून जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रकारे मोठ्या प्रमाणात फैलू नये, त्यासाठी आपले जे भाविक आहे त्यांनी पण त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिलेला आहे. भक्तांची गर्दी अजून सुद्धा दिसते का? नाही, एकंदरीत सर्वत्र सोशल मीडियावरती जे मेसेज गेले, काही ठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आलेले आहे आणि इतर बी शिर्डी सारखे मोठमोठे संस्थान वगैरे असतील तर त्या ठिकाणी बंद असल्यामुळं जे भाविक आहे त्यांना याची दक्षता म्हणून अधिक माहिती मिळाली आहे, त्यामुळं भाविकांची गर्दी वगैरे तिथं काही जास्त करत. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर